Suha, wake up. It's morning. Good morning, mom. Let me sleep for 5 more minutes. Your 5 minutes are already over. Get up now or you will late for school. Okay. Suha, now quickly go and brush your teeth. All right. Mom, where is my brush? I can't find it. Hang on. I am coming. Here it is. How couldn't you find it? Oh, sorry, mom. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार आणि नेहमीसारखे इंग्रजी शिकण्यासाठी उत्सुक असणार. फक्त शिकण्यासाठी नाही तर बोलण्यासाठी सुद्धा. कारण जेवढा इंग्रजीमध्ये आपण बोलायचा प्रयत्न करू तेवढाच आपला इंग्रजीचा कॉन्फिडन्स वाढेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक घरामध्ये सकाळी जे कॉन्व्हर्सेशन होत असतं, जे संभाषण होत असतं, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत घेऊन आले आहे. तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूपच छान छान नवनवीन सेंटेन्सेस शिकणार आहात. आपण जास्तीत जास्त इंग्रजी शिकायच्या वेळेस आपण जास्तीत जास्त फोकस इतर गोष्टींवर करत असतो, पण आपण मेन फोकस हा बोलण्यावरती करायला पाहिजे. कारण सपोज जर आपला एखादा महाराष्ट्राचा व्यक्ती जर फॉरेनमध्ये, सपोज अमेरिका बाहेर ज्या लँग्वेज ज्या कंट्रीजमध्ये इंग्लिश बोलली जाते तिथं जर तो गेला, तर काही ती महिन्यानंतर तो इंग्लिश बोलायला लागेल न अभ्यास करता. फक्त का? कारण तो ती लँग्वेज रोज ऐकेल, त्या लोकांना रोज ऑब्झर्व करेल, त्याच्याने सुद्धा तो इंग्लिश बोलायला लागेल. त्याच्यासाठी त्याला इंग्लिश ग्रामर वगैरे इतर गोष्टी शिकायची गरज सुद्धा भासणार नाही. म्हणून मी नेहमीच सांगत असते की इंग्रजी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजी ऐकावं लागेल. ऐकून सुद्धा व्यक्ती भाषा शिकू शकतो. इंग्रजी ही एक भाषा आहे आणि आपण ती कुणीही शिकू शकतं. त्याच्यासाठी असं नाही की डिग्रीज पाहिजे, इतकं शिकलेलंच पाहिजे, असं काहीही नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. तर आपलं पहिलं जे सेंटेन्स, आपण रोज सकाळी काय करत असतो? आपण तर उठतोच, पण त्याच्यानंतर आपलं काम असतं ते मुलांना स्कूलसाठी रेडी करणं. आणि त्यासाठी पहिलीच गोष्ट आपण करत असतो त्यांना लवकर उठवणं. तर ते तुम्ही बोलतात उठ सकाळ झाली, तर तेच आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो वेक अप इट्स मॉर्निंग. वेक अप इट्स मॉर्निंग किंवा वेक अप द सन इज अप, सूर्य उगवला आहे, सकाळ झाली आहे, हे सुद्धा तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट आपण बोलत मग नेक्स्ट मुलांना अजून झोपायचं असतं, त्यांची झोप पूर्णच होत नाही, तर ते बोलतात गुड मॉर्निंग, सुप्रभात आई किंवा मम्मा, मला अजून 5 मिनिटं झोपू दे. तर तेच मुलं इंग्लिशमध्ये बोलतील गुड मॉर्निंग मॉम, लेट मी स्लीप 5 मोर मिनिट्स, लेट मी स्लीप फॉर 5 मोर मिनिट्स. या पद्धतीने ते बोलू शकतात, रिप्लाय तुम्हाला करू शकतात. ही सेंटेन्स तुम्ही तुमच्या मुलांसोबत गोकून घ्या, त्यांना बोलायला लावा. रोज तुम्ही सुद्धा त्यांच्याशी बोला आणि त्यांना सुद्धा सांगा की इंग्लिशमध्ये ते तुम्हाला रिप्लाय दे, कारण तेव्हाच त्यांची प्रॅक्टिस होईल. आपण मुलांना इंग्लिश मिडियममध्ये घातलं आहे आणि टीचरसुद्धा त्यांच्यासोबत असे छोटे मोठे सेंटेन्सेस बोलत असतात, तर आपण सुद्धा घरी असं त्यांच्यासोबत थोडे थोडे मधी छोटे मोठे सेंटेन्सेस बोलत गेलो तर त्यांना सुद्धा ते कानाला ऐकायला सवय होईल आणि जिभेला सुद्धा बोलायची सवय होईल. म्हणूनच मी तुमच्यासाठी असे छोटे छोटे टॉपिक घेऊन येत असते, जेणेकरून आपली आणि आपल्या मुलांची प्रॅक्टिस व्हायला हवी. नेक्स्ट आहे 5 मिनिटं झाली आहेत, आत्ताच उठ नाहीतर तुला शाळेसाठी उशीर होईल. तर ते आपण बोलू शकतो 5 मिनिट्स आर ओव्हर, तुझी 5 मिनिट्स संपली आहेत. गेट अप उठ राईट नाऊ, आत्ताच उठ, गेट अप राईट नाऊ. ऑर किंवा नाहीतर तुला शाळेसाठी उशीर होईल, यू विल गेट लेट फॉर स्कूल. किंवा तुला शाळेसाठी उशीर होईल, तुम्ही बोलू शकतो यू विल गेट लेट फॉर स्कूल. मग मुलं असं त्रासून उठत असतात, ठीक आहे उठत आहे, तर ते बोलू शकतात ऑल राईट गेटिंग अप. ऑल राईट गेटिंग अप म्हणजे काय? उठतच आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना सांगत असतो की ठीक आहे तू आता उठली ना, आता तुझ्या भावाला तुझ्या बहिणीला सुद्धा उठव. तर ते तुम्ही बोलू शकता तुझ्या दिदीला पण जागे कर, तिलाही उशीर होत आहे. तर ते तुम्ही सांगू शकता वेक अप युअर सिस्टर ॲज वेल, वेक अप युअर सिस्टर ॲज वेल,
शी इज ऑल्सो गेटिंग लेट, तिला सुद्धा उशीर होत आहे, तिला पण उशीर होत आहे. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण बोलू शकतो शी इज ऑल्सो गेटिंग लेट. ठीक आहे मम्मा, जातच आहे म्हणजे मी तिला उठवायला जातच आहे. जेव्हा आपण मराठीमध्ये असं बोलत असतो की जातच आहे, येतच आहे, खातच आहे, तर तेव्हा तुम्ही जस्टचा यूज करून बोलू शकतात. जसे की जातच आहे, जस्ट गोईंग, येतच आहे, जस्ट कमिंग, या पद्धतीने तर ते बोलू शकतात. ओके मॉम, जस्ट गोईंग. आय होप तुम्ही व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला एन्जॉय करत असणार आणि व्हिडिओमधून काही ना काही शिकत असणार. तर मी असेच खूप सारे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते आपण आपल्या चॅनलवरती आपल्या मुलांना, आणि आपण सुद्धा खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायचं शिकत आहोत, तेही आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं. म्हणून तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे येणारे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला त्यांची अपडेट्स लगेच भेटेल. आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. बघूया नेक्स्ट. आता सुवानी गेली आहे तिच्या दीदीला उठवायला, तर ती काय बोलेल? उठ दीदी, सकाळ झाली आहे. वेकअप सिस्टर, द सन इज अप. वेकअप सिस्टर, द सन इज अप. किंवा वेकअप सिस्टर, इट्स मॉर्निंग, यू आर गेटिंग लेट, तुला उशीर होत आहे, असं तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर दीदी काय सांगते? तू खूप लवकर उठली आहेस. यू आर अप सो अर्ली. तू खूप लवकर उठली आहे. यू आर अप सो अर्ली. मला थोडा वेळ अजून झोपू दे. लेट मी स्लीप अ लिटल लॉन्गर. लेट मी स्लीप अ लिटल लॉन्गर. मग सुवानी माझ्याजवळ येऊन, आपल्या आईजवळ येऊन काय सांगते? आई दीदी उठत नाहीये. तर ते ती बोलेल, मॉम सिस्टर इज नॉट गेटिंग अप. सिस्टर इज नॉट गेटिंग अप. सिस्टरच्या ऐवजी आपण जे आपण मुलं आपल्या भाऊ बहिणींना बोलत असतात, दीदी दादा, तेच बोलू शकतात. गरजेचं नाही आहे की प्रत्येक शब्द इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालाच पाहिजे. आपले मराठी असे काही वर्ड्स आहेत ते आपण ट्रान्सलेट नाही करू शकत, ते आपण ॲज इट इज सुद्धा बोलू शकतो. की जसं मॉम दीदी इज नॉट गेटिंग अप, दादा इज नॉट गेटिंग अप, कारण ते नाऊन नाव आहेत. नावं आपण ट्रान्सलेट नाही करू शकत, ते आपण ॲज इट इज बोलू शकतो इंग्लिशमध्ये सुद्धा. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्ही ह्या व्हिडिओचं स्क्रीनशॉट घेऊ शकतात. ही सेंटेन्सेस तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन नोट करून घ्यायचे आहेत आणि रोज तुमच्या मुलांसोबत तुम्हाला हे प्रॅक्टिस करायची. हे बघा, टॉपिक आहे, एक एक टॉपिक जर आपण अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत गेलो तर नक्कीच आपल्या मुलांचाही आपलाही कॉन्फिडन्स वाढेल. आणि हो, मी मुलांसाठी खूप सारे आता ग्रामरचे व्हिडिओ सुद्धा घेऊन येत आहे. ते त्यांना त्यांच्याच भाषेत आपण त्यांना एक्सप्लेन करत असतो. आताच तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल मी ॲमेझॉनचा यूज कसा करायचा त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओज बनवला आहे. आणि त्याचबरोबर मी मुलांना होमवर्कसाठी सेंटेन्सेस सुद्धा दिलेली असतात, ते तुम्ही सुवानीसोबत सॉल्व सुद्धा करू शकतात. सो प्लीज हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट थ्रू कळवायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. थँक्यू.